अमरावती जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्याच्या 8 मतदारसंघात कोण विजयी होणार याची प्रचंड उत्सुकता लागली असून या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे लोकशाहीत आपण ज्यांना सुशिक्षित व सुज्ञ समजतो असा म्हणजे शहरी भाग. अमरावती शहरामध्ये जेव्हा निवडणुका होतात तेव्हा मतदानाची टक्केवारी घटतच आहे, तर दुसरीकडे ग्रामीण असलेल्या भागात मात्र ही टक्केवारी वाढताना दिसतंय. शहरी भागाकरिता ही अत्यंत खेताची बाबच म्हणावी लागेल. मतदान हा लोकशाहीचा केंद्रबिंदू असताना भारतीय संविधानात निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शहरी मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटणे म्हणजे अत्यंत चिंतेची बाब म्हणावी लागेल. या वर्षीच्या निवडणुकीमध्ये अमरावती तथा बडनेरा या दोन्ही शहरी भागात मतदान 50% येणे अत्यंत चिंतनीय बाब म्हणावी लागेल. तितकीच ती लोकशाहीला मारक आहे, यामुळे योग्य उमेदवार निवडून जाऊ शकत नाही, शहराचा विकास सुद्धा खुंटत जातो. त्यामुळे याकडे सुज्ञ मतदारांनी आतापासूनच मतदानाप्रती जागृत होणे अत्यंत महत्वाचे आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.